मैच फार टाइट है, कोणत्या बाजूला मैच झुकवली जाईल, कोणत्या बाजूला मैच वळण घेईल, पहा आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळी आपण रस्त्यावरून जात असतो ना तर नागमोडी वळण येत असतात, ज्या ज्या पद्धतीने नागमोडी वळण येतील तशा तशा पद्धतीने तुम्हाला वळावं लागतं, जशी जशी मॅच पुढे होईल ना तशा तशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती तुमचं गणित बदलावं लागेल। येणारे सहा बॉल आहेत, बनवायचे आहेत दहा धावा, याची नोंद घ्या। आपण नवीन फलंदाज पाहतोय आकाश गोलंदाजीच्या रनवे वरती, रमेश मैदानासाठी आलेले आहेत, शेवटचं षडक, महत्त्वाचं षडक, हाणामारीचं षडक, स्लॉग ओव्हरचं षडक, अंतिम षडक। गोलंदाज फार अनुभवी गोलंदाजाकडे गोलंदाजी हळताळताना वाई संघ पाहायला मिळालाय, मात्र समोर जो फलंदाज आहे ना त्याच्या शरीराचा देह बोली पहा अतिशय भरगच्च बांधाय निघालेला आहे, नाव आहे अजित। ओ यावेळी मात्र ही होती संधी, या संधीचा उपयोग करून घेता आला नाही, फुलर टॉस बॉल आणि त्याच्यावरती मात्र मोठा प्रहार करण्यासारखी अशी संधी वारंवार येत नाही, ती संधी हुकली आहे। मॅच मध्ये येणारे बॉल असतील पाच, बनवायचे आहेत नऊ, आता मात्र टेन्शन आहे ना ते दोन्ही संघाला समसमान आहे। मैदानाच्या आतमध्ये चुरशीचा खेळ राहिलेला आहे, गोलंदाज निघालाय, हो यावेळी पहा मी सीट करण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक आहे, बंबलिंग झालंय, तदनंतर मात्र एकेरी धाव घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी, मैदानाच्या आतमध्ये दोन धावा कंप्लीट केलेल्या आहेत। पहा असं म्हटलं होतं ना की आपल्या राशीवर नाही तर आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, कारण रास तर रामाला आणि रावणाची सेम होती, रास जी आहे ना ती रावणाची देखील सेम आणि रावणाची देखील सेम होती, पण एक नीतीने त्याचा कर्मानुसार फळ देखील दिलंय, म्हणून तुमचं कर्म आहे ना ते फार चांगलं करत राहा, चांगला खेळ करत राहा। मैदानाच्या आतमधून जो गोलंदाज आहे ना तो पुन्हा एकदा निघालेला आहे आपल्या गोलंदाजीच्या रनवेवरून ओव्हर द विकेटने। ओ यावेळी पहा पंचांकडे दाद मागितले, हाईट फॅक्टर पंच सांगतायत इथे उसळी जास्त घेतलेली आहे, पहा असं म्हटलं जातं ना मैदानाच्या आतमध्ये तुमचा खेळ आहे ना तो विलक्षणच राहिला पाहिजे, तिथे पराभवाला जागा नाही, तुम्हाला पराभव हरवेल जोपर्यंत तुम्ही मनातून हारत नाही ना तोपर्यंत तुमची हार होत नाही, म्हणूनच म्हटलं जातं ना कोणी भी लक्ष्य साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं, इथे लड़ाई संघर्ष कराए एकत्रित व्हायचंय मैदान आत मे वाई आणि पाटण यांच्यामधील हे तुंबड युद्ध निघालाय गोलंदाज ओवर द विकेट ने। पुन्हा एकदा स्ट्राइकर बॅटर आकाश, हो यावेळी बॅकवर्ड वरती गेले, धर्माचिकने त्याच्या खाली विकेटचं पतन, धर्माचिकने यांचं सेलिब्रेशन हीच या स्पर्धेची ओळख आहे, हीच ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधली आणलेली चुनक आहे, तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती धर्म चिकने यांना पाहू शकता, हा जल्लोष आहे, हा उत्सव आहे, हा आनंद आहे, हे क्रिकेटचं मादक सौंदर्य आहे, धर्म चिकने ऑन फायर। आपण पाहिलं ऍक्शन रिप्ले मध्ये 22 यार्डच्या माध्यमातून शेवटपर्यंत नजरा बॉल वरती ठेवल्या आणि तदनंतर पहा सेलिब्रेशन आहे ना ते अफलातून राहिले आणि धर्माचिकने यांची ओळख राहिलेली आहे, धर्माचिकने या नावासाठीच ओळखले जातात, जिथे क्रिकेट आणि क्रिकेटचा खरा खुरा आनंद घेणारा हा खेळाडू आहे। मैदानाच्या आतमध्ये जाऊया जिथे नवीन फलंदाज येतील, किरण, वा मगाशी निलेश सरांनी सांगितलं की किरण हा आमचे समालोचक देखील किरण आहेत आणि किरण सर असं म्हटलं जातं ना फलंदाज देखील किरण आणि सेम नाव देखील आहे किरण मस्कर, पहा ओपनला आमचे किरण मस्कर आणि किरण मस्कर हे एकत्र खेळायचे, म्हणजे या फलंदाजाकडे देखील ती ताकद आहे, पहा हे दोन बॉल सात म्हणून म्हटलं होतं ना किसी यार से निकलेगा किरण सर, ना किसी यार से निकलेगा, ना किसी हम सफर से निकलेगा, अरे ना किसी यार से निकलेगा, ना किसी हम सफर से निकलेगा, अरे अपने पाव में दुआ काटा अपने हाथ से निकलेगा, तुमच्या हातातून ही मॅच काढून घ्यायची आहे, प्रयत्न केले गेलेत, इथे येणारे बॉल आता ठरलाय एक, बनवायचे आहेत
चार धावा, हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आत मध्ये कलंगी तुरा, मैदानाच्या आत मध्ये आता मात्र चर्चेचा विषय ठरलाय। ज्यांनी ही मॅच पाहिले ना, ज्यांना हृदयविकाराचा आजार असेल ना, त्यांनी थोडंसं 2 मिनिटं बाजूला व्हायचं आहे। हाय व्होल्टेज मुकाबला असं म्हटलं जातं ना की प्यास लगी है गजब की पाणी में जहर था, अरे पीछे जाते ना पीते तो भी मर जाते, ये तो अजब कश्मकश है। यहाँ एक गेंद पे एक चार की जरूरत है, गोलंदाज निकाला है, हाई वोल्टेज मुकाबला। यावेळी लॉफ्ट केलाय आणि सांगितलंय अरे तेरे ट्वीट को मैंने रिट्वीट कर दिया, तुझसे पहले तुझे चीट कर दिया, व्हाट्सएप वहां पे ब्लॉक करके तेरा अकाउंट ही मैंने कर दिया, संपूर्ण खेल फलंदाज बाद। इथे विकेटचं पतन होतंय आणि तदनंतर मैदानाच्या आत मध्ये जल्लोष करतोय तो संघ ठरलाय वाई, खऱ्या अर्थाने जांभळी आणि आश्रय संघ ठरलाय विजयी, शिक्का ठोकलाय मात्र पराभवाच्या दाट अंधाराखाली गेलाय तो संघ। चव्हाणवाडी, धामणी आणि मराठवाडी हे बलाढ्य संघ पराभवाच्या छायेखाली गेला। मात्र मित्रांनो ही मॅच आवडली ना, या मॅच साठी एकदा जोरदार पाया झाल्या पाहिजेत। हाय व्होल्टेज मुकाबला फुलपूर मॅच, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, या मॅचचा खऱ्या अर्थाने अनेक फलंदाजाने विक्रमी कामगिरी केली। मात्र या मॅच मध्ये आश्रय आणि जांभळी संघाकडून शेवटचं षटक, हाय व्होल्टेज मुकाबला आणि शेवटचं षटक ज्याने हाताळलं ना तो ठरलाय या